नमस्कार लोणावळा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज रोजी कोणताही कोरोना करोना, करोना व्हायरस बाधित रुग्ण आढळलेला नसून नागरिकांनी याबाबत जरूर ती दक्षता घेणं जरुज जरुरीचं आहे नगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्या उपाययोजनेची माहिती आज आपल्याला या या निवेदनाद्वारे आज आपण करत आहोत सर्वप्रथम सर्व, सर्व हॉटेल आस्थापना व्यापारी संघ यांच्या मदतीने आपण बारा तीन रोजी सर्व रहिवास्यां येणाऱ्या पर्यटकांची यांची माहिती देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या त्याच्यानु अनुषंगाने सर्व हॉटेल व्यवसायांनी कारवाई केलेली आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील आदेश चौदा तीन दोन हजार वीसच्या आदेशानुसार जे कोणी प्रेक्षक ग्रह सिनेमागृह नाट्यगृह ही आपण सर्व बंद केलेली आहेत सर्व स्थळं आपण बंद केलेली आहेत त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश पंधरा तीन यांच्या आदेशानुसार नगरपरि नगरपालिका क्षेत्रासाठी सा क्षेत्र क्षेत्रासाठी फिरते पथक गठीत करण्यात आलेलं आहे आणि शहरातून येणारे जे कोणी परदेशी पर्यटक असतील त्यांची नोंदी घेणे त्याचबरोबर त्यांच्यावरती नोटिसा बजावणे अशा प्रकारची कारवाई आपण त्याच्यामध्ये केलेली आहे याचबरोबर या करोना व्हायरस बदलचे प्रचार व म प्रसार यासाठी आपण विविध फलक व माहितीपत्रके या ठिकाणी आपण सर्वेचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आशाताई वर्कर यांच्या सहकार्याने आपण घर टू घर गर सर्वेचं काम चालू केलेलं आहे त्याचबरोबर अत्यावश्यक ज्या काही बाबी आहेत अत्यावश्यक सेवा ज्या आहेत ज्यामध्ये अत्यावश्यक वस्तू ज्या असतील अत्यावश्यक सेवा असतील ह्या आपण चालू ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भाजी मार्केटचं आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे प्रत्येक प्रभागनिहाय आपण त्या भाजी मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे उदाहरणार्थ खंडाळा असेल वलवन असेल गोल्ड व्हॅली असेल तुंगारली असेल नांगरगाव असेल बुशी रामनगर असेल तुंगारली रायवूड या भागामध्ये आपण भाजीपाल्याचं नियोजन केलेलं आहे नागरिकांना आव्हान आहे की जरूर जर जरूरत असेल तरच नागरिकांनी ते बाहेर पडावं आणि भाजीपाल्यासाठी त्या ठिकाणी कोणतीही गर्दी न करता आपण त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर परिसर स्वच्छतेचं काम नगरपालिकेचं म मा माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण चालू केलेलं आहे जवळजवळ शहराचा एक राऊंड पूर्ण करत आणलेला आहे यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड वन पर्सेंट हे आपण अग्निशमन दलाच्या माध्यमातून अख्ख्या शहरामध्ये फवारणीचं चा काम चालू केलेलं आहे त्याचबरोबर फॉगिंगचंही काम आपण सायमल्टेनियसली चालू ठेवलेलं आहे आणि आता दुसरी फेरीत लवकरच आपण त्यामध्ये परिसर स्वच्छतेची आणि परिसर फॉगिंगची करणार आहोत त्याचबरोबर आशाताई वर्कर्स तसेच नगरपालिकेचे कर्मचारी घर भेटीच्या माध्यमातून घर टू घर सर्वेक्षण करत आहेत आत्तापर्यंत आपण तेहतीस हजार दोनशे बारा लोक एवढी लोकसंख्येला कवर केलेला आहे जवळजवळ आठ हजार बत्तीस एवढ्या कुटुंबांचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे त्यामध्येही कुठल्याही प्रकारचं आपल्याला संशयास्पद किंवा कुठलीही गोष्ट ॲबनॉर्मल अशी जा आढळून आलेली नाही लवकरच सर्व प सर्वे पूर्ण होईल याचबरोबर बर पर परदेशातून येणाऱ्या व्यक्तींचं आपण होम क्वारंटाईन आपण त्यांना करायला सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरतीसुद्धा आपल्या नगरपालिकेचे कर्मचारी रोजच्या रोज जाऊन आशा वर्कर्स आशाताई जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना भेटी देत आहेत त्यांची विचारपूस करतायत की त्यांना काय कुठल्या प्रकारचा त्रास होत आहे काय आणि तसा त्रास होत असल्यास लगेच आपण ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्कात आहोत त्याबद्दल याचबरोबर आपल्या श शहरामध्ये पाचशे त्रेपन्न एवढे मुंबई पुण्यावरून आलेले जे नागरिक आहेत सुद्धा दैनंदिन रोजच्या रोज भेटी दिल्या जात आहेत आणि ह्या सर्व भेट भेटी जे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा का जिल्हा प्रशासनाने जे ॲप दिलेलं आहे त्या ॲपमध्ये रोजच्या रोज त्यांचं अपडेशन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या व आशा आशाताई वर्कर्स ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ते करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आपल्या इथं काही परिस्थिती उद्भवल्यास आपण संस्थात्मक वर्गीकरण करण्याकरता या ठिकाणी दोन संस्था आपल्या ताब्यात आहेत आता एक स्टेट बँक ऑफ इंडियाचं रेस्ट हाऊस जे आहे ते आणि त्याचबरोबर आपली नगरपालिकेची शाळा क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक एक ही आपल्या ताब्यात आहे या ठिकाणी वीस बेड आणि स्टेट बँकेच्या ठिकाणी एकवीस बेड असे एक्केचाळीस बेडचं आपण त्या ठिकाणी अधिग्रहण केलेलं आहे त्याचबरोबर आपण लार्सन अँड टोर्बो क डेव्हलपमेंट कंपनी जी आहे याच्याकडचे शंभर बेडची मागणी अधिग्रहणासाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठवलेली आहे लवकरच आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करत आहोत शहरातील भिकारी तसेच प्रवासी बेघर यांच्या जेवणाची पण व्यवस्था नगरपालिकेने जवळजवळ पावणे तीनशे लोकांची आपण या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने आपण त्या ठिकाणी केलेली आहे या व्यतिरिक्त आज आपण नगरपालिकेमध्ये सर्व जेवढ्या काही एन जी ओज आहेत यांचीही आपण आज बैठक घेतली आणि एक सुसूत्रता असावी एक त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन असावं म्हणून आपण त्यांना सर्वांना एकत्रित करून त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांना नगरपालिकेच्याबरोबर काम करण्यासाठी आव्हान केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद त्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्या याचबरोबर आपण शहरामध्ये जर उद्या काही परिस्थिती उद्भवली तर आयसोलेशन सेल तयार करण्यासाठी आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये लार्सन अँड टुर्बोचं जसं समागाशी मी म्हटलं की त्या संस्थेची आपण निवड केलेली आहे आपल्याला आयसोलेशन करावं लागलं तर आपण त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करणार आहोत नागरिकांनी याद्वारे या निवेदनाद्वारे या मी पुन्हा आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका अफवांवरती कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका आमच्याकडचे खाडेसाहेब आहेत जे आमचे डेप्युटी सी ओ आहेत त्यांचे नंबर आम्ही आपल्याला शेअर केलेले आहेत कुठलीही बातमी आपल्यापर्यंत आली तर त्याची खात्री करायची असेल तर आपण साहेबांशी सी ओंकडं खात्री करून घ्या त्यांना आम्ही आपल्या नगरपालिकेचं पी आर ओ म्हणून नेमलेलं आहे अफवांवरती विश्वास ठेवू नका अफवा कुठल्याही प्रकारे, प्रकारे पसरणार नाही त्याचीही आपण दक्षता घ्या आणि कृपया अनावश्यक कारणासाठी आपण बाहेर पडू नका जर अत्यंत आणि अत्यंत गरज असेल तरच आपण बाहेर पडावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं एवढी या ठिकाणी आजच्या निवेदनाद्वारे मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद